नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे यांनी भाजपाला आव्हान दिलंय. भाजपाला तसं पाहिलं तर मुंडे घराण्याच्या आव्हानाची जुनीच सवय आहे. यापूर्वी दस्तुरखुद्द गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला आव्हान दिलं होतं आणि तेव्हा गोपीनाथ मुंडे काँग्रेसच्या उंबरठ्यावर जाऊन भाजपात परतले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी मात्र भाजपाचा उंबरठा न ओलांडता आपला राग व्यक्त करायची भूमिका घेतली आहे. पंकजा यांचा राग आत्ता तरी दाखवायला देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच पक्षात राहून गोपीनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंकजा वेगळी चूल मांडतायत का? खरं तर निवडणुकीत पराभव झाल्याच्या नंतर सत्तेत असलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे वंजारी समाजाचं नेतृत्व सरकताना पाहून पंकजा अस्वस्थ झाल्या आहेत का आणि त्याचमुळे महाराष्ट्रात कमळ हाती न घेता मशाल हाती घेऊन पंकजा मुंडे बाहेर पडणार आहेत का? पंकजा यांच्या भूमिकेमुळे भाजपानं माळी, धनगर, वंजारी अर्थात माधवम समीकरण गमावलंय का? की ओबीसी भाजपापासून दूर जाऊ नये पण व्यक्त करायला मात्र संधी असावी म्हणूनच पक्षश्रेष्ठींनी केलेली ही सोय आहे. तसं जर नसेल तर भाजपा मुंडेंपुढे झुकणार की पक्षरचना बदलणार? या आणि अशा अनेक प्रश्नांसाठी आजची लक्षवेधी चर्चा बापाच्या पक्षात मुलीचं बंड. गोपीनाथ मुंडे यांच्या आजच्या जयंतीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. या शक्तीप्रदर्शनासाठी एकनाथ खडसे त्याचबरोबर प्रकाश मेहता असे नाराज जमले होते आणि त्या नाराजांना आवरण्याचीच जबाबदारी जणू काही चंद्रकांत पाटील यांच्यावर दिली गेली होती. चंद्रकांत पाटील यांनी प्रकरण फार हाताबाहेर जाऊ नये याच्यासाठी भाषणातून आवाहन करायचा प्रयत्न केला पण पंकजांनी त्याला काही फारशी भीक घातलेली दिसत नाही. आपल्या भाषणात पंकजांनी कोणते प्रमुख मुद्दे मांडले ते चर्चेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत, त्यानंतर चर्चेचा पुढचा टप्पा. भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या आज्ञेने इथे आलेला असतो. त्याचा सन्मान तुम्ही केला पाहिजे. तुम्ही लहान पोरासोरांनी काहीही कॉमेंट केलेले मला चालणार नाही, मला फार वाईट वाटेल. चंद्रकांत दादांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांना बोलू दिलं पाहिजे असं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. अत्यंत शांतपणे टाळ्या आणि सन्मानाने गोपीनाथ मुंडेला आणि आम्हाला शोभेल असं आपण सगळ्यांनी वागावं असा माझा प्रेमाचा आदेश आहे. पंकजा मुंडे यांना हरिभाऊ या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं आहेत की नाहीत याची चर्चा तर करावी लागणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला हेही सांगावं लागेल की या सर्व चर्चेत आपल्याबरोबर आत्ताच्या घडीला कोण कोण जोडले गेलेले आहेत. आपल्या सोबत आहेत हरिभाऊ राठोड, ओबीसी नेते, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आशिष चांदोरकर, आमचे प्रतिनिधी अशोक कारके, तसंच पंकजा मुंडे समर्थक स्वप्नील गलधर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. आपण चर्चेची सुरुवात करतो आहोत आणि माझा पहिला प्रश्न आत्ता अशोक कारके यांना आहे. अशोक, आपण आज दिवसभरात आत्तापर्यंत तरी पंकजा मुंडे यांची देहबोली पाहिली असेल. पंकजा मुंडे यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जे जे काही बोललं ते त्यांना तसंच मांडायचं होतं का त्या काही गोष्टी न बोलताही सुचवू इच्छित होत्या? अशोक उत्तर द्या. नक्कीच सर, गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे जी भूमिका होती पक्षावर नाराजीची ती आपण पाहिलेली आहे आणि ती आज स्पष्ट देखील झाली. पंकजा मुंडे खरंच पक्षाच्या नेत्यावर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा हे बोलून दाखवले. ज्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं, एकंदरीत पक्ष ह्या सगळ्या गोष्टीला मदत म्हणजे विरोध करत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलेलं आहे. त्याचसोबत त्यांनी जी नवीन चूल मांडण्याचा प्रयत्न केलाय तो अगदी राष्ट्रवादी छगन भुजबळ जे आहेत त्यांनी ज्या पद्धतीने ओबीसी मोट त्यांच्या सोबत ठेवले राष्ट्रवादीमध्ये, तसेच हा प्रयत्न पंकजा मुंडे, एकनाथ खडसे या सर्व सोबत घेऊन बांधतायत असं नक्की मला वाटते.
अगदी अशोक, आपण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन की ज्या पद्धतीनं आपल्या समाजाची मोठ छगन भुजबळ यांना बांधायची असते तसाच प्रयत्न पंकजा मुंडे करतायत. आता स्वप्नील गजधर याचं उत्तर द्या की आज अशा प्रकारच्या मोटेच्या पुनर्बांधणीची गरज धनंजय मुंडे जिंकले म्हणून निर्माण झाली आहे का? नाही नाही, तुम्ही पाहिलं की आता इतकं भाषण झालं, ताईंनी जे विचार दिला त्याच्यामध्ये एकही सेकंद धनंजय मुंडेचं नाव घेतलं गेलेलं नाही. तुम्ही परत धनंजय मुंडेंना चर्चेत आणून उगल त्यांना हे का प्रसिद्धी देऊ नका असं मला वाटतं. बरं, पण जर आत्ताच्या घडीला तुमच्या लेखी धनंजय मुंडेंना चर्चेत आणायचं नसेल तर मग पुन्हा आपल्या समाजाच्या बांधणीची गरज गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला का वाटावी? नाही, समाजाची बांधणी तर मला तिथं काही वाटलं नाही. ताईसाहेब कोणत्या एका समाजाला धरून तिथं नव्हत्या, तिथं त्या स्टेजवर सर्व समाजाचे आमदार तिथं होते, सर्व समाजाचे लोकप्रतिनिधी होते आणि सर्व समाजाचे कार्यकर्ते तिथं होते. आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी मोट बांधायची ठरवलेली आहे. विरोधी पक्षाची जी भूमिका आहे, जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि मराठवाड्याचा जलसिंचनाचा जो प्रश्न समोर येणार आहे त्यावर. पण स्वप्नीलजी माफ करा, मी तुम्हाला मध्ये थांबवतो, तर यासाठी की याच सगळ्या मुद्द्यांवर गेली 5 वर्ष त्या काम करत होत्या, त्या आता सत्तेत नाहीयेत आणि म्हणून पंकजाताईंना जर समजा सत्तेत नसतानाही संघर्ष करावा लागतोय तर याचा अर्थ जे सत्तेत आहेत त्यांच्यापासून आव्हान आहे. सत्तेत नसताना तो संघर्ष असतोच ना, आणि सत्ता असतानाही संघर्ष तो. ताई साहेब आणि मुंडे, मुंडे साहेब, मुंडे या शब्दालाच संघर्ष असं नाव लागलेलं आहे असं मला वाटतं. बर, गणेशजी आपल्या सोबत आहेत, गणेश हाके भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत. गणेश हाके, वरवर पाहता तरी हा आपल्या समाजाचं नेतृत्व स्वतःकडे ठेवण्याचा आणि ते कोणत्याही स्थितीत इतर कोणाकडेही न सरकू देण्याचा प्रयत्न दिसतो, हे निरीक्षण योग्य की अयोग्य? गणेश हाकेंशी आपला संवाद तुटलाय. मला वाटतं आशिष चांदोरकर, तुम्ही हा प्रश्न ऐकला असेल, तुम्ही याचं उत्तर द्या. आपण ज्या वेळेला पुन्हा गणेश हाकेंशी जोडले जाऊ त्यावेळेला परत एकदा बोलू. मला एक असं प्रामाणिकपणे वाटतं की पंकजा मुंडे यांनी जो काही आज मेळावा घेतला किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तर एक लक्षात घेतलं होतं की गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्या हातात सत्ता असताना त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं किंवा काय केलं ह्याचा त्यांचा जो पराभव झाला त्याच्यावर त्याचा काय परिणाम झाला वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू आपण. पण मला असं वाटतं की त्यांनी जी आज भूमिका मांडली त्या असं मला वाटतं की ते थोडं कन्फ्यूज आहेत की बाबा आता भाजपमध्ये राहावं का भाजपमध्ये राहू नये. समजा भाजपमध्ये राहायचं नसेल तर मग कुठल्या पक्षात जावं का स्वतंत्रपणे काहीतरी सुरू करावं याच्या अजून त्यांचं काही निश्चित आडाखे त्यांनी बांधलेले नसतील किंवा त्याचं अजून मूल्यमापन केलं नसेल. त्यामुळे फक्त आत्ता त्यांनी एक जनतेशी संवाद साधला, त्यांच्या समर्थकांशी संवाद साधला आणि याच्यावर काय प्रतिक्रिया येतात, पक्षातनं काय प्रतिक्रिया येतात किंवा इतर कार्यकर्त्यांमधनं काय प्रतिक्रिया येतात, इतर पक्षांमधनं काय प्रतिक्रिया येतात किंवा त्यांचा थोडा विचार झाला की आता काय करावं. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की मी पक्षात आहे पण मी कोरकड्डी काय ते समिती आहे त्याचा राजीनामा देते आणि माझे अमुक अमुक हे मुद्दे आहेत त्याचा पक्षाने हे विचार करावा, त्याच्या त्याला उत्तरं द्यावी. याचा अर्थ की त्या पक्षामध्ये आहेत पण त्या आता नावाला आहेत, त्या फार काही स्वस्त आहेत किंवा त्या आनंदी आहेत सुखाने आहेत असा काही विषय नाहीये. आशिष चांदोरकर याचं उत्तर पटकन एकदा, पंकजा मुंडेंचे समर्थक आपल्या सोबत आहेत स्वप्नीलजी, त्यांना विचारूयात. स्वप्नीलजी, थोडक्यात काय, तर त्या नावाला भाजपात आहेत, त्या उद्या कुठल्याही पक्षात असू शकतात हे कितपत मान्य करायचं किंवा भाजपात राहायचं की नाही याबद्दलचं त्यांच्या मनातलं गोंधळाचं वातावरण संपायचं नाव घेत नाहीये असं समजायचं? अहो, स्पष्टपणे तर ताई साहेबांनी तर सांगितलं ना की हा जनसंघापासून मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीत काम केलंय, बीड जिल्ह्यामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये खडसे साहेब असतील, त्यांच्या सगळ्या सवंगड्यांनी हा पक्ष बीजारोपाला आणला. खडसे साहेबांनी सांगितलं की ज्यावेळी शेटजी आणि भटजीचा पक्ष म्हणून तिथं हे केलं जात होतं नाव भारतीय जनता पार्टीला, तर बहुजनांचा पक्ष म्हणून मुंडे साहेबांनी आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांनी
पक्ष नावारूपाला आणला आणि तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की ताईसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे म्हणून माझा वडिलांचा हा पक्ष आहे मी तो सोडणार नाही आणि कोर कमिटीचा राजीनामा द्यायचा विषय जो झाला ज्या कोर कमिटीमध्ये अजितदादांसोबत शपथविधी घ्यायचा आहे ती जर माहिती ताईसाहेबाला नसेल आणि मग तशा कोर कमिटीचा काय उपयोग म्हणून ताईसाहेबांनी तो राजीनामा दिलेला आहे आणि मोदी साहेबांसोबत अमित शाह साहेबांसोबत एवढे चांगले सलोख्याचे संबंध असताना ताईसाहेब पक्ष सोडणार नाहीयेत. बरं स्वप्नील गजधर, आपण तीन मुद्दे मांडलेत आणि फार महत्वाचे आहेत ते, टप्प्याटप्प्याने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. पहिलं तुमचं वक्तव्य असं होतं की शेटजी भटजीच्या पक्षाला बहुजन समाजाचा पक्ष म्हणून चेहरा देण्याचं काम मुंडेंनी केलं. थोडक्यात काय, मी पुरत तुम्हाला विचारतो, हा पक्ष पुन्हा एकदा शेटजी भटजींचा झालाय असं तुम्हाला सुचवायचं आहे? नाही, हे खडसे साहेबांनी आज केलेलं विधान आहे, खडसे साहेबांनी केलेलं विधान आहे, हे माझं विधान नाहीये. नाही, तुमचं नाहीये विधान, ठीक आहे, मान्य करू, पण मग हे विधान तुम्हाला पटतंय का आणि तुमच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पटतंय का? तुमचा राग नक्की देवेंद्र फडणवीसांवर आहे का परिस्थितीवर आहे? नाही, देवेंद्र फडणवीसांनी ताईसाहेबांनी आमच्या नावच घेतलेलं नाहीये. ज्यांना तो लागतंय, हा जो विषय ज्यांना लागतोय त्यांनी तो लावून घ्यावा. आणि हे आम्हाला पटतंयच ना की मुंडे साहेबांनीच हा पक्ष भारतीय जनता पार्टी पक्ष बहुजनांचा पक्ष म्हणून नावारूपाला आणलेला आहे. बर, आपल्या सोबत आता गणेश हाके जोडले गेले आहेत. गणेशजी, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतो. धन्यवाद. जय महाराष्ट्रशी आपण जोडले गेलात त्याबद्दल. आता इथे जी चर्चा सुरू आहे त्याच्यात विविध प्रकारचे मुद्दे उपस्थित होत आहेत. मगाशी मी आपल्याला खरं तर प्रश्न विचारला होता पण मात्र आपला संपर्क झाला नाही. आता जो मुद्दा सुरू आहे त्या अनुषंगाने गणेश हाके यांना पटकन प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा शेटजी भटजींचा पक्ष झाल्याबद्दल ही सर्व नाराजांची मोट बांधली गेली आहे का आणि नाराजांची ही भूमिका बरोबर आहे की त्यांना गैरसमजातून ही भूमिका मांडावीशी वाटते? नाही, मुळात भारतीय जनता पार्टी हा शेटजी भटजींचा पक्ष झाला आहे असं कुणीही म्हटलेले नाही. शेटजी भटजींचा पक्ष होता आणि तो पक्ष बहुजनांचा पक्ष झाला आणि आजही बहुजनांचा पक्ष आहे. सगळे लोक त्याच्या समाजाचे सगळे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि त्यामुळं पुन्हा त्यामध्ये अनेक लोकांना सामावून घेण्याचे त्या संदर्भात किंवा वेगवेगळ्या समाजाला सामावून घेऊन भारतीय जनता पार्टी गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहे. तेव्हा तो जो उल्लेख आलेला आहे तो उल्लेख पूर्वी असा पक्ष होता, मर्यादित लोकांचा तो पक्ष होता आणि त्याला आता पक्ष तो सर्वव्यापी झालेला आहे. सर्व समाजामध्ये, तळागाळामध्ये, सर्व धर्मांच्या मध्ये आज पक्ष पोहोचलेला आहे. तुम्ही असं म्हणता की सर्व तळागाळामध्ये हा पक्ष पोहोचलेला आहे, मग पंकजा मुंडेंचं दुःख काय आहे? पराभवामुळे समाजाचं नेतृत्व गमावण्याची आलेली वेळ हे दुःख आहे की त्यांना पाडण्यासाठी पक्षातून झालेले कथित प्रयत्न हे दुःख आहे? नाही बघा, त्यांना पक्षातून पाडण्यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही. त्या हावल्यात म्हणून त्या दुःख त्यांना त्या म्हणजे फ्रस्ट्रेट आहेत, निराश आहेत म्हणून त्यांनी अशा स्वरूपात व्यक्त केले असं नाही. त्यांनी आजच्या त्यांच्या भाषणामध्ये स्पष्ट असं सांगितलं की मी हरले जरी असले हा पराभव काय, मुंडे साहेबांचा सुद्धा पराभव झाला होता. पराभव हा अनेक माध्यमांचा अगदी काही अटलजी अडवाणींचे सुद्धा प्रभाव झाले पराभव झालेले आहेत. पराभव हा एक क्षणिक जरी थोडासा दुःखाचा भाग वाटत जरी असला तरी त्यातून उठणं. पण गणेश हाके, पराभव हा एका क्षणिक विषयापुरता तुम्ही मर्यादित ठेवताना जरी दिसत असलात तरी पंकजा मुंडे गप्प नाही बसणार आहेत. त्या मशाल घेऊन निघतायत, त्यांना भाजपचं कमळ घेऊन महाराष्ट्रात निघता आलं असतं. त्या मशाल घेऊन निघतायत, त्या गोपीनाथ प्रतिष्ठान नावानी एक कार्यालय मुंबईमध्ये सुरू करणार आहेत आणि हे सगळं त्या पक्षात राहून करणार आहेत. पक्षात राहून बघा, पक्षात काम करत असताना काही पक्षाच्या डिसिप्लिन मध्ये पक्षाच्या शिस्तीमध्ये काम करावं लागतं आणि त्यांना त्याच्यापेक्षा वेगळं आणखी अधिक पद्धतीनं व्यापक अशा स्वरूपात काही वेगळं काम त्यांना करायचं असेल तर त्या प्रतिष्ठानच्या मार्फत त्या करणार आहेत त्या. आणि अशा स्वरूपाचे अनेक वेगवेगळे प्रकारचे प्रतिष्ठान अनेक लोक मोठ्या लोकांचे आहेत, विद्या प्रतिष्ठान सारखे प्रतिष्ठान त्या आहेतच, असे अनेक प्रतिष्ठान आहेत. त्या अशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची करावीशी वाटली आणि
तर ती येते. मला असं वाटतं त्याला काही पक्षामुळे छेद येत नाही पक्षात, त्यामुळे पक्षाच्या कुठल्याही भूमिकेला छेद येत नाही असं ज्या वेळेला गणेश हाके म्हणतात तेव्हा त्याचा सोपा अर्थ असा असतो की पंकजा मुंडेंच्या आजच्या भाषणाच्या नंतर त्यांच्यावर कुठली कारवाई होण्याची शक्यता नाही. बरोबर बोलतोय मी गणेश हाके? नाही निश्चितपणे अशा नाही, असं त्या कारवाई व्हावी अशा पद्धतीचं कुठलंही त्यांनी वक्तव्य केलेलं नाही. अच्छा, म्हणजे थोडक्यात पक्ष त्यांना कोणत्याही प्रकारे बाहेरचा रस्ता दाखवेल वगैरे अशी काही वेळच येणार नाहीये. बिलकुल नाही, त्यांनी स्वतः सांगितले की मी पक्ष माग आहे आणि मी पक्षातच राहणार आहे. त्या पक्षात सोडून जाण्याच्या पक्षाच्या बद्दलच्या ज्या काही माझ्या आणि पक्षाबद्दलची जी माध्यमांमधून जी काही चर्चा झाली किंवा जे काही पसरवण्यात आलं ते अत्यंत दुःखदायक आहे असं त्यांनी व्यक्त केलं. बरं, ठीक आहे. मला आता हरिभाऊ राठोडांना प्रश्न विचारायचा होता, मात्र तत्पूर्वी एक छोटस निरीक्षण आशिष चांदोरकर यांना मांडायचे, तेव्हा आपण त्यांना पटकन 30 सेकंदाची वेळ देतोय, त्यानंतर हरिभाऊ राठोडांकडे पुढचा प्रश्न. आशिष जी बोला. नाही, पक्ष मला सोडायचं नाहीये आणि मी पक्ष सोडणार नाही असं पंकजा मुंडे जरी म्हणत असल्या तरी त्यांनी असं म्हणलंय की पक्षाने माझ्यावर काय कारवाई करायची असेल तर ते करायला ते मोकळेत. पक्ष त्यांच्या कोर्टामध्ये आहे, आता बॉल त्यांच्या कोर्टात आहे. जर काहीच घडलेलं नाहीये तर मग पक्षाने माझ्यावर कारवाई करायची असेल तर हे अशी भावना किंवा असं वक्तव्य कशामुळे आलेलं आहे? गणेश हाके, याचं उत्तर आहे का आपल्याकडे? नाही, बघा, त्यांनी एक गोष्ट तेच म्हटलं की त्यांनी असं म्हटलेलं नाही. तुम्ही संबंध ह्या सगळ्या गोष्टी पहा, ती चांदोरकर जी म्हणाले ती वस्तुस्थिती नाही. त्या काय म्हणाल्या की मी पार्टीच्या कुठल्याही विरोधामध्ये मी कुठली कृती करणार नाही, केलेली नाही. मी कुठलीही म्हणजे जे काही तुम्ही म्हणता ते अनुशासन शिस्तीच्या संदर्भात पक्षाच्या मी ती केलेली नाही आणि मी ती करण्याचा प्रश्न नाही. आणि मी पार्टीत आहे, मी पार्टीची आहे. बरं, ठीक आहे. गणेश हाके जी, आपली भूमिका पोहोचली, आता आपण हरिभाऊंकडे जाऊ. हरिभाऊ, जे आज घडलं त्याबद्दल तुम्हाला मला प्रश्न तात्काळ नाही विचारायचा आहे, पण तुम्हाला मी थोडंसं इतिहासात घेऊन जातो. आणि आता तुम्ही स्वतः गोपीनाथ मुंडेंचे एकेकाळचे कट्टर समर्थक असलेले व्यक्तित्व आहात, तेव्हा मला त्या संदर्भानं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मुंडे घराण्यावर वारंवार अशा पद्धतीच्या नाराजीची वेळ का येते? या चर्चेच्या माध्यमातून सर्वप्रथम मी आपल्या या माध्यमातून माननीय गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन करतो. आणि आपण जो प्रश्न विचारला त्यापूर्वी माझा मुद्दा मी कदाचित विसरून जाईल म्हणून आजचं जे भाषण होतं पंकजाताईचं ते एवढा इंटेलेक्च्युअल आहे, एवढी हाईट घेतली होती की त्याचं ते आता तुम्ही उत्तर शोधत होता, त्याचं इंटरप्रिटेशन करत राहा. अशा प्रकारचं पंकजाताईचं आजचं भाषण खरोखरच काल जे बोलल्या माध्यमात असं वाटत होतं की काही नाही, आता पक्ष सोडणार नाही किंवा पक्षाच्या विरोधात झेंडा उगडणार नाही किंवा मशाल हाती घेणार नाही. पण आज सगळं काही पंकजाताईंनी खरोखर मुंडे साहेबांना सोबेल असं काम आज पंकजाताईंनी केलेलं आहे. आपण जो विचारला इतिहास, याचा फार मोठा इतिहास तर ठीक आहे मुंडे साहेबांनी मी सांगितलं, पण पंकजाताईंनी 2014 आधी जो संघर्ष यात्रा केली होती त्या संघर्ष यात्रामध्ये ते एवढ्या उभारल्या होत्या, त्याच वेळेस वाटत होतं की ते पुढचे मुख्यमंत्री आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने माध्यमाद्वारे आणि त्यांच्या पक्षाद्वारे तो त्यांची संघर्ष यात्रा गाडून टाकली आणि अक्षरशः तेव्हापासून पंकजाताई या पक्षाच्या संदर्भात संभ्रमात आहेत. आता आपण जो प्रश्न विचारला गोपीनाथ मुंडेचा जो इतिहास आहे मागचा आम्ही जवळून बघितला आहे. असा एक काळ होता त्यानंतर आम्ही म्हणायचो की साहेब आपण पक्ष काढू, ते म्हणायचे ठीक आहे रे हरिभाऊ, पण पक्ष काढायचं म्हणजे पैसा लागतो रे बाबा, माझ्याकडे काही तेवढा पैसा नाही आहे. अनेक वेळा त्यांना पक्ष सोडायची वेळ आली, आम्ही सोबत होतो. आम्ही त्या 2 एपिसोडमध्ये मी स्वतः आम्ही त्यांना दिल्लीला जाऊन रोकला, आम्ही नका पक्ष सोडू नका असे प्रसंग आले. त्यामुळे मुंडे साहेबांना म्हणजे पक्ष त्यांनी वाढवला हे त्यांच्या संघर्ष यात्रेतून म्हणा, बरोबर, त्यांनी घरोघरी. हरिभाऊ, आपण आपली भूमिका मांडत असताना असं म्हणालात की पंकजा मुंडेंनी 2014 आधी ज्या पद्धतीनं स्वतःची राजकीय प्रतिष्ठापना केली
तिला नेतृत्वाकडून स्थान दिलं गेलं नाही. स्वप्नीलजी, ही निरीक्षण कितपत पटतात तुम्हाला? आणि जर ही खरी असतील तर 2014 पासून 2019 पर्यंत पंकजा मुंडे अन्याय सहन करत होत्या का भाजपामध्ये? असं तर म्हणता येणार नाहीये, पण हरिभाऊजींनी जे सांगितलंय ते सत्य आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता येण्यामध्ये खूप मोठा वाटा ताईसाहेबांचा आहे. साहेब गेल्याच्या नंतर जी संघर्षयात्रा निघली आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही संघर्षयात्रा घेतली त्या सर्वच ठिकाणची भारतीय जनता पार्टीची सीटं निवडून आलेली आहेत. आणि त्यानंतर ताईसाहेबांना महाराष्ट्रातल्या ग्रामविकास खात्याचं मंत्रीपदही मिळालं, जे की ते खूप अतिशय महत्वाचं आहे. आणि पक्षांतर्गत खदखद असं म्हणता येईल तर आम्हाला आज ताईसाहेबांच्या भाषणातून तसं दिसून आलं की अजित पवार आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात ही गोष्ट ताईसाहेबांना जर माहीत होत नसेल तर ही आमच्यासाठी खूप चिंतनीय गोष्ट आहे. तुम्ही असं मला वाटतं आणि हा थोडासा अन्यायही आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या त्या कोर कमिटीचा ताईसाहेबांना केला असं वाटतं. बर, या निमित्तानं मग आपल्याला पटकन आशिष चांदोरकरांना विचारावं असं वाटेल की आशिषजी, अशा प्रकारचं राजकारण पक्षात का घडलं असावं हाच प्रश्न. आणि याच्या अनुषंगिक पुढचा प्रश्न गणेश आकेंना विचारायचा आहे, ते थोड्या वेळातच परत आपल्याशी जोडले जाणार आहेत. तोपर्यंत आशिष चांदोरकर आपण उत्तर द्या. मला असं वाटतं की बाबा पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली आणि त्याच्यामुळे सरकार आलं वगैरे असं जे म्हणतात ते, मला वाटतं की सर्व कार्यकर्ते सर्व नेते यांच्या सामूहिक प्रयत्नात सरकार आलं. त्यात सर्वात मोठा वाटा हा नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा होता, त्यामुळे सरकार कोणामुळे आला हा विषय वेगळा ठेवू, पण सरकार आल्यानंतर किंवा सरकार यायच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनायच्या आधी अनेक वर्ष अनेक महिने आल्यानंतर सुद्धा काही दिवस अशी एक चर्चा सुरू झाली होती की महाराष्ट्रात च्या मुख्यमंत्रीपदी जर महिला कोणी असेल, बहुजन मुख्यमंत्री बहुजन महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाली तर सगळ्यांना आवडेल. मग त्याचं भाजपमध्ये पण तावडेसारख्या काही लोकांनी स्वागत केलं की महाराष्ट्राला जर महिला मुख्यमंत्री मिळाली तर आम्हाला खूप आनंद होईल, मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे, अशी एक नंतर कॅम्पेन केली गेली. ती कोणी केली आणि ती योग्य वेळी मग पंकजादांनी त्याला उत्तर दिलं किंवा काय केलं हे सगळं कोणी केलं, म्हणजे लोक पंकजादांच्या आकांक्षा होतीच मुख्यमंत्री बनण्याची. त्यांनी आज पण सांगितलं की असं जर मला वाटत असेल तर ते चूक काय, पण तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षामध्ये जर एका व्यक्तीला ती जबाबदारी दिलेली आहे तर वारंवार तुम्ही ती जबाबदारी मला पाहिजे किंवा मी त्याला लायक आहे किंवा मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं म्हणून बरोबर. मग आशिष, याच निमित्तानं गणेश आकेंना विचारूयात. गणेश आके, मुंडेंकडून वारंवार पक्षशिस्तीचं उल्लंघन भूतकाळात आणि आताही होताना दिसतंय, पक्षाला त्याची दखल घ्यावीशी वाटते का? पक्ष हा विषय सध्या चर्चेत आणू इच्छित नाही. नाही, अशा पद्धतीचं कुठलंही त्यांच्याकडून पक्षाच्या शिस्तीचं किंवा पक्षशिस्तीचं उल्लंघन झालेलं नाही, होत नाही, त्यांनी केलेलं नाही. जी माध्यमातून जी चर्चा होते किंवा लोकांमधून जी चर्चा होते त्यांनी कधीही पंकजाताईंनी मला मुख्यमंत्री व्हायचं आहे असं म्हटलेलं नव्हतं, कधीही म्हटलेलं नाही. लोकांनी जेव्हा चर्चा लोकांच्या मधून ही ज्या पद्धतीची चर्चा आली आणि माध्यमाने ती चर्चा पुढे नेली. अच्छा, मग जर समजा या सगळ्या गोष्टी माध्यमांमध्ये होत्या तर घडलेल्या एका घटनेचा उल्लेख स्वप्नीलजींनी आता चर्चेत केला, तिकडे आपल्याला लक्ष वेधू इच्छितो की राज्यात सत्ता स्थापन करायची आणि ती सुद्धा अजितदादांना सोबत घेऊन करायची, इतका मोठा निर्णय कोर कमिटीतल्या पंकजा मुंडेंना ठाऊक नसणं हा आजच्या वेदनेतला एक महत्वाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्यावर आपलं उत्तर? बघा, सत्ता स्थापनेच्या संदर्भात जो काही कालावधी होता आणि त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया करणं आवश्यक होतं आणि म्हणून सगळ्याच कोर कमिटीच्या लोकांना त्या तितक्या मर्यादित वेळेमध्ये बोलावणं शक्य नव्हतं. बर, आणि जेव्हा केंद्र त्या पातळीवर देशाचे पंतप्रधान असतील, पक्षाचे राष्ट्राध्यक्ष असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या गोष्टीला संमती दिल्यानंतर तो तशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता. मला असं वाटतं कोर पेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणा किंवा वरची जी शिखरस्थ जी आमची कमिटी आहे ती सुपीरियर असते, तेव्हा त्यांनी तो निर्णय घेतला.
अच्छा, थोडक्यात थोडक्यात गणेशजींनी एक गोष्ट स्पष्ट केली की झालेले निर्णय हे शीर्षस्थ नेतृत्वाकडून आलेले होते, कोअर कमिटीत निर्णय होऊन ते वर पाठवले गेलेले नव्हते, त्यामुळे वरून आलेला आदेश हा आधी पाळायला हवा असं काहीस ते सांगतायत. गणेशजी, मला वाटतं आपल्याला थोडासा ठसका लागतोय, आपण काही क्षण त्यासाठी उसंत घेऊ. मी पटकन हरिभाऊंना विचारतो. हरिभाऊ, या सगळ्या दुःख वेदना तक्रारी या सगळ्या गोष्टींमुळे वंजारी समाज भारतीय जनता पार्टीकडून दूर जाईल का, आणि गेला तर तो कुठे जाईल? नाही, वंजारी समाज तर तो पंकजा ताईच्याच मागे राहील, कुठेही त्या गेल्या तरी तो आता प्रश्न नाही, त्याच्याबद्दल तर प्रश्नही विचारू नका. परंतु मी जे पंकजा ताईच्या संघर्ष यात्रेचा उल्लेख केला होता त्याचा आपण चर्चेमध्ये थोडं आपण त्या बाजूला गेलो. माझं असं म्हणणं होतं की त्यावेळेस संघर्ष यात्रा अशी जोरात निघाली होती तेवढ्यात त्याला जोरात खाली दाबण्यात आलं, हे मला म्हणायचं होतं. बरं, ठीक आहे, 2014 आपल्या मुद्द्याकडे परत येऊ. हरिभाऊ, तुम्हाला असं का वाटतं की वंजारी समाज हा पंकजा मुंडेंपासून दूर जाणार नाही? मग धनंजय मुंडेंचा नेतृत्वाचा उदय हा बिना वंजारी मतांवर झालाय का? नाही नाही, धनंजय मुंडे हे काही वंजारी समाजाचं नेतृत्व त्याला म्हणू शकत नाही आपण. ते त्यांनी आणि त्याच्या मागे त्यांनी मग असा एखादा मेळावा तर घेऊन दाखवावा ना वंजारी समाजाचा. आजपर्यंत ते झालं नाही, होणारही नाही, कारण शेवटी पंकजाताई आणि गोपीनाथ मुंडे हे जे समीकरण आहे ते धनंजय मुंडेच्या माध्यमातून होऊ शकत नाही. धनंजय मुंडेची आपली स्वतःची एक वेगळी त्यांनी प्रतिमा तयार केली आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना मोठं चांगलं पद दिलं, विरोधी पक्ष दिलं, पदाचं त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला, त्याच्याबद्दल बाद नाही. पण वंजारी आणि धनगर समाजाची जोड जमत नाही. बरं, ठीक आहे, मग आता पटकन स्वप्नीलजींना काही निरीक्षण मांडायचं आहे. स्वप्नीलजी, जर समजा वंजारी समाज हा पंकजा मुंडेंपासून अजिबात दूर जाणार नसेल तर त्यांच्या पराभवाची कारणं ही आपण आपल्यात कुठे शोधणार आहोत का ती देवेंद्र फडणवीसांमध्ये शोधणार आहोत? तर मला पहिलं तर त्या सारंगजींना हे सांगायचं आहे की त्यांनी जे ज्या प्रकारे आपल्या माध्यमांच्या द्वारे सांगितलं की पंकजाताईंनी मी मनातली मुख्यमंत्री असावं आणि मलाच मुख्यमंत्री करा, मलाच मुख्यमंत्री करा असं कोणताही शब्द किंवा विधान केलेलं आहे. अशा चुकीच्या सूत्रांमार्फत अशा फॉर्म्युल्यामार्फत ताईंची प्रतिमा वेळोवेळी चुकीची दाखविण्यात करण्यात आली आणि आम्ही पाहिलं की ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं आणि त्या कोर कमिटीची मीटिंग तिथं बसली होती, आपल्या काही माध्यमांच्या द्वारे असं दाखवण्यात आलं की बाबा पंकजाताई मराठा आरक्षण दिल्यामुळे नाराज आणि अशा गोष्टी पसरवल्या. मी सारंगकरला जिन्ना सांगतो की असा तुम्हीही माध्यमांद्वारे अशी चुकीची गोष्टी बोलू नका. बरं, ठीक आहे, आपली भूमिका लक्षात आली. आता आपण प्रश्नाकडे येऊयात. स्वप्नीलजी, प्रश्न आपला, वंजारी समाजाचं नेतृत्व जर पूर्णपणे पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्याच घरात असेल तर मग पराभवाची कारण कुठे शोधायची? नाही, मतदार संघामध्ये सर्वच समाजाची लोक आहेत, एकट्या वंजारा समाजावर का ताईसाहेब तिथं निवडून येत नाहीयेत? कारण ताईसाहेबांनी आजही सांगितलं, ती मी एका पुस्तकाद्वारे लिहून सांगेन तुम्हाला, ती कारण आत्ताच तुर्तास जरी सांगणं आम्हाला योग्य नाही. ठीक आहे, तुर्तास आपल्याला कारण देता येणार नाहीत, पण या चर्चेच्या पुढच्या फेरीमध्ये मात्र निश्चितच या सर्व घटनाक्रमामुळे भाजपच्या चेहऱ्यावर, त्यांच्या रणनीतीवर आणि त्याचबरोबर भविष्यावर काही परिणाम होईल का याची चर्चा लक्षवेधीच्या पुढच्या भागात.